आपल्या सर्वांचे राजे राजेश्री शिव छत्रपती, आपले धाकले राजे धर्मवीर संभाजी महाराज आणि आमच्या घराचे सरसेनापती येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांच्या चरणी नतमस्तक होतो. मंचावर उपस्थित असणारे कोंडाजी मामा आवाड, बबनरावजी गोलप, संध्याताई नवले, सुनीताताई नवले, अजयजी नवले आणि जर चुकून कोणाचं नाव येत असेल तर माफ केले असं. आज आनंद या गोष्टीचा झाला की मी माझ्या स्वराज्य बांधवांमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आलेलो. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येणं आणि मैदानावर जाऊन सभा करणं ह्याला मी तर काही सेलिब्रिटी नाही, मी तुमच्यातलाच मावळ आहे. आपण मावळ म्हणजे आपण सगळ्या सर्वजण एका कुटुंबातले आहोत. एवढंच की आम्हाला परंपरा लाभली त्यामुळे आज मी इथं 350 वर्षाची तपस्या घ्यायला मी येत आहे, नाही तर मी तुमच्यातीलच एक आहे. विषय असा आहे इतिहास आतापर्यंत आता जवळजवळ इथं उपस्थित असणारे सर्वजण 1990, 91, 92, 93 या सालातले जवळजवळ सर्व असतील. त्यामुळे आपल्याला इतिहासाची सुरुवात चौथीच्या पुस्तकातून झाली आणि तो पासून आतापर्यंत आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून विविध प्रकारचा विविध माध्यमातून विविध संघटनांनी दिलेला इतिहास ऐकलाय. त्याच्यावर प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, म्हणजे सगळ्यांचे पुरावे वेगवेगळे असू शकतात, परंतु आज गरज गरज आहे का की दोन शिवभक्तांना एकमेकांशी वाद फक्त इतिहासावरनं घालण्याची. आज आपल्याला गरज आहे ते कर्तृत्व दाखवण्याची, विधायक काम करण्याची. आज आपण सर्वजण इंजिनिअरिंग स्टुडंट आहात, इंजिनिअरिंग करून झाल्यानंतर आपण एक विधायक कामासाठी बाहेर पडणार आहात. म्हणजे आपण करताना महाराजांनी दिलेलं स्वप्न आपल्याला एकदमी स्वराज्याचं कसं पूर्ण करता येईल याची जाणीव असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे महाराजांनी आपल्यासाठी दिलेलं हिंदवी स्वराज्याची शपथ आणि हिंदवी स्वराज्याचं कार्य हे कुठेतरी आपण खंडित करत आहोत का याचा एकदा विचार सर्वांनी एकदा करावा. आज आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या गांभीर्याने जाणवतात. त्यातील सर्वात महत्वाची म्हणजे स्त्रियांवर होणारे अत्याचार. स्त्रियांवर अत्याचार होतात ही गोष्ट आपल्यासाठी सर्व शिवभक्तांसाठी लाजिरवाणी. मी इतिहासात जास्त जाणार नाही कारण की इतिहासावर बोलणारे जे शिवव्याख्याते स्वतः आलेले आहेत ते इतिहास आपल्याला माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. पण मी आपल्याला थोडक्यात एवढंच सांगतो, महाराजांनी रामायण, महाभारत, भगवद्गीता या गोष्टी त्यांच्या जडणघडीत घडणीच्या वयात ऐकल्या आणि ज्यावेळेस त्यांना कर्तृत्वापण म्हणजे तरुणपणी ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून हिंदवी स्वराज्य उभं केलं की जे आपण अजून सुद्धा त्याचे पाय आहोत आणि ते सर्व हिंदवी स्वराज्य सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. आपण इतिहास आतापर्यंत ऐकताना लहानपणी ऐकला तो आपण सत्यात कसा उतरू शकतो याची प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. आज आपल्या समाजात महिला सुरक्षित नाहीये. महाराजांनी महिलांच्या बाबतीत कायदा कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राज्याच्या पाटलाला केलेले शासन. राज्याच्या पाटलाचे हातपाय गरम करून महाराजांनी दाखवून दिलं होतं की स्त्रियांचा स्वराज्यात योग्य वेळ आणि योग्य मान राखला जाईल, त्यांच्याशी कोणीही अपमानकारक वागणार नाही, त्यांना गैरवर्तणूक सुद्धा कोणी देणार नाही. त्या पद्धतीने आज आपल्या सर्व शिवभक्तांना मी विनंती करतो की आपल्या कॉलेजमध्ये मी एक जवळचा प्रश्न घेतो जाऊ त्याला भाषण हा विषय राहू द्या. सर्व मी स्वराज्य बांधवांना तुम्हाला विचारतो की आज आपल्या काळात कॉलेजमध्ये एकही गैरप्रकार होत नाही, एकही मुलीची छेडछाड होत नाही असा असे घटना घडलेली आहे का आतापर्यंतच्या कालावधीत तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतल्यापासून? प्रामाणिकपणे खरं खरं सांगा बर असो चांगली गोष्ट आहे घटना घडली तर. पण मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, मी सुनीताताईंना पण सांगितलेलं मगाशी, अजय भाऊंना सांगितलंय, उदय महाराजांचे आमचं बोलणं झालेलं आहे की महाराष्ट्रात राहणारी कुठलीही जाती धर्माची स्त्री हिचा आदर राखण्याचं परम कर्तव्य हे आपल्या स्वराज्य बांधवांचं म्हणजे मराठी मावळ्यांचं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या सारख्या तरुणांची गरज आहे. आता सर्वात जास्त तरुण वर्ग भारतामध्ये आहे हे मोदीजी पण सांगून गेले, मी परत वेगळं सांगतोय याला काही प्रॉब्लेम नाही, परंतु आपण चर्चा करतो व्हॉट्सअपवर चर्चा जास्त करतो
की मला महाराजांबद्दल किती प्रेम आहे, तन्मय संभाजी महाराजांबद्दल किती प्रेम आहे, आपण याची चर्चा व्हॉट्सअपवर जास्त करतो. आणि जर रणांगणात उतरायची वेळ आली तर जिथं स्टंटबाजी करता येईल तिथं उतरतो, म्हणजे आपल्याला बघणारी कोण नाही त्याच्यामुळे आपण जास्त लवकर उतरतो. पण विधायक गोष्टींसाठी गरज आहे आज आपल्याला उतरण्याची मैदान. आणि स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठान हे त्यातीलच एक आहे की जे विधायक गोष्टीची गोष्टी करत आहे आणि त्यांना पुढे आम्ही ठरवलेलं आहे आमच्या जेवढे घराणे आहेत त्यांच्याकडनं की स्वराज्य शिलेदार समितीच्या मागे पूर्ण ठामपणे उभं राहिलं. त्यांचा जो विधायक या गोष्टींचा जो चाललेला कार्यक्रम आहे त्याला आमचा सदैव सोबत त्यांना पाठिंबा आहे. एवढे बोलून मी थांबतो. जय शिवराय.